नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण दोन यामधील घटक मिश्रणांच्या घटकांचे अलगीकरण करणे किंवा मिश्रणांच्या घटकांना सुटे करणे यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा आपण आज अभ्यास करूया। मिश्रणाच्या घटकांचे अलगीकरण, विद्यार्थी मित्रांनो आपण शिकलो की बरेचसे नैसर्गिक पदार्थ रासायनिकरित्या शुद्ध नसतात, मिश्रणाच्या घटकांना वेगळे करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करण्यात येतो। अलगीकरण मिश्रणाच्या घटकांना सुटे करून त्या घटकांचा अभ्यास आणि उपयोग शक्य बनविते। विषमांग मिश्रणाला आपण रोजच्या जीवनात वापरलेल्या सरळ भौतिक पद्धती जशा की हाताने निवडणे, चाळणे, गाळणीने गाळणे वगैरे द्वारा सरळतेने त्याच्या मूलभूत घटकात वेगळे करता येते। मिश्रणाच्या घटकांच्या अलगीकरणासाठी अलगीकरण म्हणजे वेगळे करणे कित्येकदा विशिष्ट पद्धती उपयोगात घेतात। विद्यार्थी मित्रांनो, विषमांग मिश्रणाचे जर उदाहरण घेतले तर आपल्या रोजच्या जीवनात आपण चहाचे उदाहरण उत्तम असेल, चहा आणि त्यामधील चहापत्तीचे मिश्रण, तर चहामधून आपण चहापत्तीला गाळणीने गाळतो म्हणजेच विषमांग मिश्रणाला सरळ भौतिक पद्धतीने त्याच्या मूलभूत घटकात वेगळे करता येते। तसेच हाताने निवडणे, तर एखाद्या दाढीतून आपण कंकर बाजूला करतो तर हे हाताने निवडण्याचं उदाहरण झालं, म्हणजे सरळ भौतिक पद्धती आपण रोजच्या रोज वापर करतो दैनंदिन जीवनात की जेणेकरून त्या मिश्रणातील घटकांचे घटक आपण सुटे करू शकतो किंवा मूलभूत घटकात त्याला आपल्याला वेगळे करता येते। तर सरळ भौतिक पद्धती हाताने निवडणे, चाळणे, गाळणीने गाळणे इत्यादीद्वारा सरळतेने त्याच्या मूलभूत घटकात वेगळे करता येते। अशाच प्रकारे मग मिश्रणाच्या घटकांचे अलगीकरणासाठी विशिष्ट पद्धती उपयोगात येतात। इथे आता लोखंडाचा चुरा ते एक उदाहरण झालं। यानंतर आता प्रवृत्ती 2.4 बघूया। निळ्या किंवा काळ्या शाईमधून रंगीत घटक कण किंवा रंगत कशा रीतीने मिळवितात, तर यासाठी आपल्याला प्रवृत्ती करावी लागेल। तर प्रवृत्तीमध्ये आता आपण एका बीकरमध्ये अर्धे पाणी भरूया, बीकरच्या वरच्या भागाला वॉश ग्लासने झाकू किंवा वॉश ग्लासमध्ये शाईचे थोडे थेंब टाकू अगोदर। तर वॉश ग्लासमध्ये शाईचे थोडे थेंब टाकले असता बीकरच्या वरच्या भागाला वॉश ग्लासने झाकून देऊ, म्हणजेच त्यानंतर आपल्याला प्रयोग करायला सुरुवात करू। तर बीकरला गरम करणे सुरू करू शकतो आपण। तर बीकरला उष्णता दिली असता आपण शाईला प्रत्यक्षरित्या गरम करणार नाहीत, तुम्हाला वॉच ग्लासमधून बाष्पीभवन होताना दिसेल, म्हणजेच मिश्रणाच्या घटकांचे अलगीकरणाची पद्धत आहे इथे या प्रवृत्तीतील बाष्पीभवन पद्धत। तर बाष्पीभवन होत राहील तोपर्यंत बीकरला गरम करणे सुरूच ठेवा आणि जेव्हा वॉच ग्लासमध्ये काहीच बदल पाहायला मिळणार नाही तेव्हा बीकरला गरम करणे बंद करा। त्यानंतर काळजीपूर्वक त्यांचे अवलोकन आणि अवलोकनांच्या नोंदी करू। तर तुम्हाला प्रश्न पडेल की वॉच ग्लासमधून कशाचे बाष्पीभवन झाले असेल किंवा वॉच ग्लासमध्ये काही अवशेष राहिलेत का, तसेच शाई हा एकच शुद्ध पदार्थ आहे की मिश्रण आहे। तर आपल्याला लक्षात येते की शाई हे रंगकाचे पाण्यात तयार झालेले मिश्रण आहे। आपण बाष्पीभवनाद्वारे मिश्रणाच्या बाष्पशील घटकाला म्हणजे द्रावकाला पाण्याला अबाष्पशील द्रव्य म्हणजे रंगकापासून वेगळे करू शकतो। तर ही पहिली पद्धत झाली तुमची, तर बाष्पीभवन पद्धत की ज्यामध्ये निळ्या किंवा काळ्या शाईमधून रंगीत घटक म्हणजे रंगक आपल्याला वेगळे करता येतात किंवा मिळविता येतात। तर शाई रंगकाचे पाण्यात तयार झालेले मिश्रण आहे। पुढची प्रवृत्ती आहे 2.5। प्रश्न आहे त्यासाठी दुधामधून मलाई किंवा साय कशी वेगळे करतात, तर या प्रवृत्तीसाठी आपण सेंट्रीफ्युजिंग यंत्राचा उपयोग करूया। एका परीक्षानळीत भरपूर मलाई असलेले दूध घेऊया। सेंट्रीफ्युजिंग यंत्र म्हणजे केंद्रताकी यंत्राद्वारे त्याला 2 मिनिटे आपण सेंट्रीफ्यूज करूया म्हणजे गोल गोल फिरवूया। तर घरात आपण बघितले तर मिक्सर
किंवा स्वयंपाकघरात वापरण्यात येणारा रवी वापरून ही प्रक्रिया आपण करू शकतो। तर याच्यात तुम्हाला लक्षात येईल की कित्येकदा प्रवाहित असलेले घन अतिसूक्ष्म असल्याने ते गाळणपत्रातून सहज पसार होते, किंवा जेव्हा सेंट्रीफ्युजिंग यंत्राला जोरात गोल फिरवतात तेव्हा जड कणे केंद्राकडे सरकून खाली बसतात आणि हलके कण वर येतात। हा त्याचा सिद्धांत आहे। या सिद्धांताला आपण सेंट्रीफ्युजेशन पद्धत असे म्हणतो। तर याचा उपयोग म्हटला तर निदानात्मक प्रयोगशाळेत बघा, रक्त आणि मूत्र यांच्या तपासणीसाठी होतो। तर निदानात्मक प्रयोगशाळेत म्हणजे लॅबमध्ये रक्ताचे आणि तसेच मूत्राची आणि वेगवेगळ्या तपासणी होतात की ज्यामध्ये आपल्याला मूलभूत घटक वेगळे करता येतात आणि योग्य तो आजाराचे निदान करता येते। म्हणजेच जड कणे खाली बसलेले असतात केंद्राकडे सरकून आणि हलके कण वर येतात। दुसरे उदाहरण उपयोग तर वॉशिंग मशीनमध्ये ओल्या कपड्यांना पिळून त्यातून पाणी काढण्यासाठी होतो। मग हे यंत्राला आपण म्हणू सेंट्रीफ्युगेशन किंवा केंद्रताई यंत्र। पुढची प्रवृत्ती आहे प्रवृत्ती 2.6, एकमेकात मिश्र होऊ शकणार नाहीत अशा दोन प्रवाहींच्या मिश्रणाला आपण कशाप्रकारे वेगळे करू शकतो। तर यासाठी आपण प्रयोग करूया की अलगीकरण गाळणीने तेल किंवा रॉकेल घेऊया, तर पाण्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करू। तेल आणि पाणी विषमांग मिश्रणाला अलगीकरण गाळणीत भरले, त्यांना थोडा वेळ धक्का न लावता तसेच राहू देऊ, तेथे तेल व पाण्याचे वेगळे स्तर रचले जातील। अलगीकरण गाळणीचा स्टॉप उघडूया आणि खालच्या पाण्याच्या स्तराला काळजीपूर्वक बाहेर काढून घेऊ। जसे तेल स्टॉप पॉकपर्यंत पोहोचले की लगेच अलगीकरण गाळणीचा स्टॉप पॉक बंद करूया, म्हणजे याच्यातून आपल्याला तेल हे वेगळे करता येईल। किंवा दुसरे उदाहरण घेतले तर केरोसिन, तर केरोसिनसुद्धा तसेच केरोसिन आणि पाण्याच्या मिश्रणाला वेगळे करण्यासाठी याचा उपयोग होतो। म्हणजेच इथे पद्धत वापरली गेली आहे की मिश्र न होणाऱ्या प्रवाहींचे अलगीकरण आपल्याला करता येते। तर याच्यात एकमेकात मिश्र न होणाऱ्या प्रवाहींचे त्यांच्या घनतेच्या आधारे वेगवेगळ्या स्तरात अलगीकरण करणे हा या पद्धतीचा सिद्धांत आहे। जसे की लोखंडाच्या कच्च्या धातूमधून लोखंडाचे निष्कर्षण करण्यासाठी हलकी मडी किंवा स्लॅगवरील भागापासून दूर करण्यात येते आणि वितळलेले लोखंड भट्टीच्या तळाशी राहते। तर ही झाली प्रवृत्ती 2.6 की ज्यामध्ये एकमेकात मिश्र होऊ शकणार नाही असे दोन प्रवाही आपण घेतले, ते म्हणजे तेल आणि पाणी, किंवा दुसरे उदाहरण म्हटले रॉकेल केरोसिन आणि पाणी। पुढे आता आपल्याला पुढच्या प्रवृत्तीकडे जाण्यासाठी म्हणजे प्रवृत्ती 2.8 ती दिलेली की एकमेकांमध्ये मिश्र होऊ शकतील अशा प्रवाहींना आपण कशाप्रकारे वेगळे करू शकतो। मागील प्रवृत्तीत बघितलं आपण की एकमेकांना मिश्र होऊ शकणार नाही आणि या प्रवृत्ती आहे 2.8 की एकमेकांना मिश्र होऊ शकतील अशा प्रवाहींना कशाप्रकारे वेगळे करू शकतो। तर प्रवृत्तीसाठी आपण एकमेकांना मिश्र पाणी आणि ॲसिटॉनचे उदाहरण घेऊ की त्यांच्या मिश्रातून वेगळे करण्याचा प्रयत्न करूया। तर यासाठी आपल्याला निसंदन पद्धत वापरावी लागेल। निसंदन पद्धत आकृतीत दिलेल्याप्रमाणे साधनांची मांडणी करू, त्यानंतर मिश्रणाला हळूहळू गरम करू, तर त्यानंतर संगणन नळीच्या टोकाकडे संगणन नळीमध्ये बाष्पाच्या स्वरूपात त्याला एकत्रित करूया आणि पाणी निसंदन फ्लास्कमध्ये राहते। मग निसंदनाद्वारे मिश्र होऊ शकतील अशा दोन प्रवाहींचे आपल्याला अलगीकरण करता येते। या पद्धतीला निसंदन पद्धती म्हणतात, म्हणजे ज्याचा उत्कलन बिंदू कमी असेल, तर इथे ॲसिडॉनचा उत्कलन बिंदू पाण्याच्या उत्कलन बिंदूपेक्षा कमी आहे म्हणून आपल्याला त्या मिश्रणाचे अलगीकरण वेगळे करता येते। या पद्धतीला निसंदन पद्धत म्हणतात। विघटन पावल्याशिवाय उकडणारे आणि मिश्र होऊ शकतील असे दोन प्रवाह की ज्यांच्या उत्कलन बिंदूमध्ये पुरेशा फरक असेल त्यांना अलगीकरणासाठी ही पद्धत वापरतात। तर याच्यात एक पद्धत आहे विभागीय निसंदन पद्धत। यामध्ये सहजतेने मिश्र होणाऱ्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रवाहींच्या उत्कलन बिंदूमधील फरक हा 25 केल्विनपेक्षा कमी असेल तर त्यांच्या अलगीकरणासाठी विभागीय निसंदन पद्धत वापरतात। उदाहरण म्हटलं तर
विविध वायूंचे अलगीकरण, हवेतील विविध वायूंचे अलगीकरण, तसेच पेट्रोलियम निपजमधील त्यांच्या विविध घटकांचे अलगीकरण करणे। तर या पद्धतीत सामान्य विभागीय स्तंभ म्हणजे काचेच्या तुकड्यांनी भरलेली एक नळी असते। काचेचे हे तुकडे बाष्पाला थंड करण्यासाठी तसेच संघनित होण्यासाठी वारंवार सपाटीवर येतात, जे दिलेले आपल्याला प्रयोगात दाखवण्यात आलेले आहे। तर ही झाली विभागीय निसंदन पद्धत, की त्यासाठी वापरण्यात येणारे साधन हे साध्या निसंदनासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनासारखेच असते। पुढे आता याच्यातच बघितले तर हवेमधून वेगवेगळ्या वायूंना कशा प्रकारे मिळवितात, तर ही आकृती आपल्याला दिलेली आहे की हवेच्या घटकांचे सुद्धा अलगीकरण करण्यात येते। तर यामध्ये हवेचे विचार केले असता की दाबाची वाढ आणि तापमानात घट याद्वारा हवेचे आकुंचन पावणे आणि थंड करणे, तसेच विभागीय निसंदनाद्वारे स्तंभाला हळूहळू गरम करणे, आणि वायू वेगवेगळ्या उंचीवर वेगळे होतात। तर या तक्त्यात आपल्याला लक्षात येईल की ऑक्सिजन याचा उत्कलन बिंदू -183 डिग्री सेल्सिअस आहे, आणि हवेच्या आकारमानाप्रमाणे त्याचे प्रमाण 20.9 आहे। त्यानंतर ऑर्गॉनचा विचार केला असता उत्कलन बिंदू -186 डिग्री सेल्सिअस आहे, आणि हवेच्या आकारमानाप्रमाणे प्रमाण 0.9। त्यानंतर नायट्रोजनचं प्रमाण आपल्याला हवेच्या आकारमानाप्रमाणे प्रमाण माहिती आहे 78.1, म्हणजे 78%, आणि उत्कलन बिंदू आहे -196। पुढे आता बघूया आपण मीठ आणि अमोनियम क्लोराईडच्या मिश्रणाला पुढची पद्धत आहे ऊर्ध्वपातन पद्धत। या ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये अमोनियम क्लोराईडला गरम केले असता त्याचे घनमधून सरळ वायूत रूपांतर पावते। घन अवस्थेतून सरळ वायू अवस्थेत रूपांतर पावण्याला पद्धतीला आपण ऊर्ध्वपातन पद्धत म्हणतो। तर अमोनियम क्लोराईडला गरम केले असता घनमधून सरळ वायूत रूपांतर पावते, म्हणजेच ऊर्ध्वपातन होऊ शकेल अशा बाष्पशील घटकांना वेगळे करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो। ऊर्ध्वपातन पद्धत की ज्यामध्ये घनपदार्थाचे उदाहरण, तर त्याच्यात अशुद्धी जे मीठमधून येते ऊर्ध्वपातन होणार नाही, आणि ऊर्ध्वपातन होऊ शकेल अशा बाष्पशील घटकांना वेगळे करण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात येतो। तर ऊर्ध्वपातन होऊ शकेल अशा घनपदार्थांचे उदाहरण तर आपण घेतलेस तर कपूर आपल्याला माहिती आहे, तसेच म्हणजे त्या कपूरला जर आपण पेटविले तर त्याचे सरळ घन अवस्थेतून वायू अवस्थेत रूपांतर होते। तसे दुसरे उदाहरण म्हटले तर अमोनियम क्लोराईड, जे आता आपण मीठ आणि अमोनियम क्लोराईड मिश्रणाला कशाप्रकारे वेगळे करतात ते आपण पाहिले, आणि तिसरे उदाहरण म्हटले तर एन्थ्रेसिन, म्हणजेच ऊर्ध्वपातनाद्वारे अमोनियम क्लोराईड आणि मिठाचे अलगीकरण करण्यात येते। तर ही घनपदार्थाची उदाहरणे आहेत जे आपल्याला दिलेल्या आकृतीत दिसत आहेत, कपूर आहे, नेप्थालीन आहे, एन्थ्रासिन आहे, अमोनियम क्लोराईड आहे। सरळ ते घन अवस्थेतून सरळ त्यांचे रूपांतर वायू अवस्थेत होते उष्णता दिल्याने। पुढची प्रवृत्ती प्रवृत्ती 2.7, यामध्ये काळ्या शाईमधील रंग एकच रंग आहे का, तर यासाठी क्रोमॅटोग्राफी नावाची पद्धतीने काळ्या शाईत असलेले रंगकचे अलगीकरण करण्यात येते। तर गाळणपत्राची एक पातळ पट्टी घ्या, त्याच्या खालच्या टोक्यापासून अंदाजे 3 सेंटीमीटर दूर पेन्सिलने एक रेष ओढली, त्यानंतर त्या रेषेच्या मध्यात शाई स्केचपेन किंवा फाउंटन पेनची पाण्यात द्रव्य होत असणारी शाईचा लहान थेंब टाकूया आणि त्याला थोड्या वेळ सुकू देऊया। गाळणपत्राला पाण्याने भरलेल्या एका बर्नी किंवा परीक्षा नळी किंवा बिकरमध्ये अशा प्रकारे बुडवू की ज्यामुळे शाईचा थेंब पाण्याच्या स्तरापेक्षा थोडा वर राहील। आता धक्का न लावता त्याला तसेच ठेवूया। गाळणपत्रात आपल्याला लक्षात येईल जसजसे पाणी वरच्या बाजूला वाढते तसतसे लक्षपूर्वक अवलोकन केले तर लक्षात येईल की ज्या शाईचा उपयोग केला तिच्यात पाणी हे द्रावक आहे आणि त्यात असलेले रंगचे कण हे द्रव्य आहेत। जसजसे पाणी गाळणपत्रात वरवर चढते तसतसे ते स्वतःबरोबर रंगकाच्या अणूंना पण वरच्या बाजूला नेते। सामान्यपणे रंगक दोन किंवा जास्त रंगांचे मिश्रण असते। जो रंगीत घटक पाण्यात जास्त द्रव्य असतो तो गाळणपत्रात लवकर वर चढतो आणि या प्रकारे रंगांचे अलगीकरण होते।
तर या पद्धतीला आपण क्रोमॅटोग्राफी किंवा वर्णलेखिकी पद्धती म्हणूया. म्हणजे ज्यात शाईचा उपयोग केला तिच्यात पाणी द्रावक आहे आणि रंगकणे द्रावी आहेत. तर यामध्ये जो रंगीत घटक पाण्यात जास्त द्रव्य असतो तो गाळणपत्रात लवकर वरचढतो आणि अशा प्रकारे रंगांचे अलगीकरण होते. या पद्धतीत मिश्रणमध्ये असलेल्या घटकांच्या अलगीकरणाची ही पद्धत म्हणजे क्रोमॅटोग्राफी. ग्रीक भाषेत क्रोमचा अर्थ रंग होतो. ही पद्धत सर्वात आधी रंगाच्या अलगीकरणासाठी वापरलेली होती म्हणून त्याचे नाव क्रोमॅटोग्राफी ठेवण्यात आले. एकाच द्रावकात विरघळलेल्या वेगवेगळ्या द्रव्यांच्या अलगीकरणासाठी क्रोमॅटोग्राफी पद्धती वापरतात. यांचा उपयोग रक्तामधून नशाकारक द्रव्यांना वेगळे करणे, रंगकमधील रंगांना वेगळे करणे, नैसर्गिक रंगांमधून रंगकांना वेगळे करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रवृत्ती 2.4 शिकलो की मिश्रणाच्या घटकांचे अलगीकरण करण्यासाठी बाष्पीभवन ही पद्धत वापरली. प्रवृत्ती 2.5 सेंट्रीफ्युगेशन पद्धतीचा वापर केला. प्रवृत्ती 2.6 मिश्र न होणाऱ्या प्रवाहींच्या अलगीकरणाची पद्धत वापरली. प्रवृत्ती 2.7 क्रोमॅटोग्राफीची पद्धत वापरली. तसेच प्रवृत्ती 2.8 निसंदन पद्धत आणि विभागीय निसंदन पद्धत वापरली आणि मीठ आणि अमोनियम क्लोराईडच्या मिश्रणाला वेगळे करण्यासाठी आपण ऊर्ध्वपातन पद्धत वापरली.